अहमदनगर शहरातील कचरा संकलन कामाबाबत पारदर्शकता आणणार असं मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितलंय अहमदनगर महानगरपालिका घनकचरा विभागाच्या वतीने अहमदनगर शहरातील कचरा घरोघरी जाऊन या कचऱ्याचं संकलन घंटागाडीद्वारे केलं जात आहे घंटागाडी आता शहरात ठरलेल्या मार्गाप्रमाणे आणि दिलेल्या वेळेत जाण्यासाठी जी पी एस सिस्टीम लावली जाणार आहे या माध्यमातून शंभर टक्के कचरा संकलन केलं जाईल जर कामात काम चुकारपणा केल्यास ठेकेदाराला दंड ठोठवण्यात येणार आहे घनकचरा विभागातील कामाबाबत पारदर्शकता आणण्यासाठी जीपीएस पी ऍप ची माहिती अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांना देण्यात आली आहे या कामासाठी लवकरच खासगी संस्थेची अशी माहिती मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी दिली अहमदनगर महानगरपालिका घनकचरा विभागाची आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी बैठक घेतली यावेळी उपायुक्त यशवंत डांगे घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अहमदनगर शहरात घंटा गाड्या नियमित आणि वेळेवर घरोघरी जाण्यासाठी उपाययोजना केल्यात आपलं शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त आहे कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीतच ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाकावा असं आवाहन घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख यांनी यावेळी केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर